नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ आणि आपण पाहत आहात मायराणी आयराणी न्यूज चॅनल। मित्रो, आजची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जळगाव येथील माणसातला देव ही उक्ती ऐकली असेल आणि ही तंतोतंत खरं करून दाखवली आहे विजय बांगल यांनी। विजय बांगल हे जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉपमध्ये रिक्षा चालवतात आणि ते शिवसेना विभाग प्रमुखही आहेत। मित्रो, त्यांनी एका विद्यार्थ्याचं गहाळ झालेले कागदपत्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरत असताना त्यांना ते निदर्शनास आलं आणि त्यांनी ती पूर्णपणे शोधली। आपण या ठिकाणी पाहत आहात, एक एक कागदपत्र त्यांनी गोळा केली आणि गोळा करून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल केला आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळानंतर हा व्हिडिओ सदर गहाळ झालेल्या कागदपत्र ज्या व्यक्तीचे आहेत त्याच्याजवळ देखील पोचला आणि त्याला अतिशय आकाश ठेण्यासार झाल्यासारखं वाटलं, कारण तो ज्या कागदपत्रांची वाट पाहत होता ते विजय बांगल यांनी शोधून काढली होती आणि यांना ही मिळाली आणि त्यांनी खूपच प्रयत्नांनी हा व्हिडिओ व्हायरल केला। जागोजागी सोशल मीडियाद्वारे त्यांनी संदेश दिला आणि या विद्यार्थ्याचं शैक्षणिक कागदपत्र त्यांच्याजवळ आहेत असा मेसेज त्यांनी सोशल मीडियामार्फत देऊन त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला। हा माणसातला देव आपल्याला विजय बांगल आणि त्यांचे सहकारी दिसून येत आहेत, आता त्यांच्याकडून जाणून। मित्रांनो, मी युवा प्रमुख विजय बांगल आज सकाळी रेल्वे स्टेशनला जळगाव शहर रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मवर 5 नंबरच्या फिरत असताना माझं अचानक एका प्रमाणपत्राकडं लक्ष गेलं। खाली वाकून बघितलं पिशवीकडं, तर राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा देवेंद्र संतोष पाटील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नरडाणा धुळे नाशिक विभागाचं आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, सर्वे सिव्हिल इंजिनियरचा आहे, सर्व बँक पासबुक आहे, आधार कार्ड आहे, हो आधार कार्ड आहे। तरी मित्रांनो, हे जे बी कुणाचे असेल हा व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाटवतो आहे, कारण की रेल्वेमध्ये कोणीतरी पाकिट मारणी हे कागदपत्र चोरलेले असतील आणि काही चेक करून ते फेकलेले होते। मी सकाळी प्लॅटफॉर्मवर फिरत असताना एक कागदपत्र गहाळ झालेले म्हणजे चोरी गेलेले असेल ते मी ते जमा केलेले विनोद तायडे आम्ही सर्व फिरत असताना बँक पासबुक आहे सर्व, पण तिच्यावर कुठेही मोबाईल नंबर आढळून आल्याने आम्ही हा व्हिडिओ काढून आम्ही जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉपचे सर्व रिक्षावाले हा व्हिडिओ व्हायरल करताय। कृपया सर्व कुणी असेल तर त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करून आमच्याशी संपर्क साधून हे डॉक्युमेंट हे सर्व सिव्हिल इंजिनियरचे हे सर्व त्यांनी घेऊन जावा। आमचा माझा नंबर आहे 98-220-51-701, दुसरा नंबर आहे 77-410-50-840। मित्रांनो, कुणी एखाद्या चोट्याने ते कागदपत्र करून ज्या माणसाचे डॉक्युमेंट आहे त्याला भरपूर परेशानी होत असेल, तरी तुमची व्हिडिओ कृपया ही व्हिडिओ व्हायरल केल्याने त्याच्यापर्यंत पोचली। त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र संतोष पाटील, तो सिव्हिल इंजिनियर आहे, सर्व डॉक्युमेंट आहे, त्याचं आधार कार्ड आहे, त्याचे भरपूरसे डॉक्युमेंट आता एक गोळा करून आणलेले आम्ही या इकडनं, या इकडं ती कोणीतरी फेकली अशी एखाद्या पाकिट मारणे, तरी कृपया करून तुम्ही ही व्हिडिओ व्हायरल करून आमच्या जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉपचे कोणतेही सदस्य त्यांच्याशी संपर्क साधून हे दत्त मंदिर जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दत्त मंदिरा इथं संपर्क साधून हे डॉक्युमेंट घेऊन जाणे। आमचा संपर्क क्रमांक आहे माझा 98-220-51-701 विजय बांगल, नंबर ठीक आहे, जय महाराष्ट्र। चला, विश्वामध्ये माणुसकी आणि चांगुल पण आजही जिवंत आहे याचं एकमेव उदाहरण आपल्याला या ठिकाणी जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप येथील सर्व सहकारी आपल्याला दिसून येत आहेत, यांचं खरंच अभिनंदन करावं। आजचं बातमीपत्र मी पटेल भाऊ इथे संपवतो।